राज्यामध्ये गोळीबाराच्या घटना घडत आहेत. जळगाव असेल, नाशिक असेल, पुणे असेल, काल दहिसरमध्ये घटना घडलेली आहे, याच्यावरून महाराष्ट्र बिहार झालाय का असं वाटतं का? कारण विरोधक अशीच टीका करतायत आता. विरोधकांनी टीका करणं हे त्यांचं कामच आहे, परंतु घडणाऱ्या घटना चिंताजनक आहेत त्याची व्यवस्थित प्रत्येक घटनेची खोलामध्ये जाऊन चौकशी केली जाते आणि त्याच्यामधले जे दोषी असतील त्यांना शासन मिळेल. दादा, हा जो मॉरिस आहे ज्याने अभिषेक गोसाळकरांवर गोळीबार केला, त्या मॉरिसने 4 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे हे इतके लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, साधारणतः माझं ऑब्झर्वेशन असं की दिवसभरामध्ये ग्रुपने किंवा इंडिव्हिज्युअली 5,000 लोक त्यांना भेटतात. म्हणजे मी कमीच बोलतो आहे, म्हणजे जर ते मुंबईमध्ये निवासस्थानी असतील तरची संख्या, बाहेर तर काय आमाप भेटतात. आणि त्यांचं हे वैशिष्ट्य आहे, ते प्रत्येक माणसाची दखल घेतात. मग तो माणूस फोटो काढतो म्हणतो, तो माणूस निवेदन देतो म्हणतो, बऱ्याच वेळेला तो फोटो काढतो म्हणत नाही पण तो गर्दीत उभा असताना फोटो काढला जातो. त्यामुळे त्यांना भेटलं म्हणजे त्यांचे काही संबंध आहेत असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. राऊत म्हणतात की गुंडांची टोळी जी ती सक्रिय होती सरकारमध्ये याच फोटोवरून. राऊत काय म्हणतात त्याच्याकडे बहुधा हळूहळू लोक लक्ष देईनसे झालेले आहेत. आदित्य ठाकरे म्हणतात हे गँग लीडरच मुख्यमंत्री आहे, ते गुंडांना वाचवत आहे असं आदित्य ठाकरे म्हणतात. म्हटलं की ह्या लोकशाहीमध्ये लोकशाहीची ब्युटी सुंदरता अशी आहे की कोणालाही काही म्हणण्याचा अधिकार आहे, त्याचं काही तोंड आपण धरू शकत नाही. त्यामुळे कोण काय म्हणाला यावर मी टिप्पणी करण्यात काही पॉईंट नाही. दादा, काल पुण्यामध्ये तुम्ही बोलताना एक वक्तव्य केलं होतं, पुण्यामध्ये बोलताना मी पुण्यात काल नव्हतोच, हा भाषण करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जो विकास महाराष्ट्राचा झाला तो त्यानंतर झाला नाही कारण सरकारला दुष्ट लागले असं तुम्ही बोलले होते. तुम्ही सगळेजण जरा थोडा अभ्यासपूर्ण बोलायला पाहिजे. 14 ते 19 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना जो विकास झाला त्या विकासानंतर सरकार 19 यायला पाहिजे होतं, पण दृष्ट लागते तशी दृष्ट लागली, सरकार आलं नाही, त्यामुळे विकास 33 महिने ठप झाला. तो एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, अजितदादा मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, या सरकारमध्ये पुन्हा वेगाने सुरू झाला. 14 ते 19 विकास झाला, 19 ते 22 तो ठप झाला. का तर सरकार आलं नाही दृष्ट लागली, आणि 22 सरकार आल्यानंतर आता तो विकास पुन्हा वेगाने सुरू झाला. सगळ्यात प्रश्नांना उत्तर देण्या इतकं मी सर्वज्ञ नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे, थोड्या वेळाने मी त्यांना फोन करणार आहे. काल रात्री एका कामाच्या निमित्ताने बोलणं झालं. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. एक अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आहेत, त्याचं एक उदाहरण मला ह्या निमित्ताने देण्याचा मोह होतो की एके दिवशी रात्री 2 मला त्यांचा फोन आला. मी घाबरून जेव्हा स्क्रीनवर पाहिलं की CM, तर मी घाबरून त्यांना विचारलं की काय झालं. ते म्हणाले आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली, चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत ती असं लिहिते की माझी निम्मी फी सरकार भरते त्याबद्दल आभार, पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या बापाकडे पैसे नाहीत म्हणून मी आत्महत्या करते. तर दादा, ही चिठ्ठी सापडल्यानंतर माझं मत आहे की उद्या सकाळ होता होता आपल्याला ही घोषणा करायची की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला एकाही कोर्सची फी भरावी लागू नये. तू शिक्षण मंत्री म्हणून याचं कॅल्क्युलेशन कर. मग दिवसभरात त्यांचा 4 फोन आला की ते कॅल्क्युलेशन झालं का, कॅल्क्युलेशन. मग मी कॅल्क्युलेशन करून त्यांना सांगितलं नथिंग डुईंग, करून टाकायची घोषणा, करून टाकायची. आणि ह्या जूनपासून एका घटनेवरून हा माणूस संवेदनशील किती की त्यांनी ही घोषणा केली की त्या जूनपासून महाराष्ट्रातल्या 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुठल्याही जातीच्या, कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही पंथाच्या मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग सहित कुठलीही फी भरावी लागणार नाही, असा संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. मी मिळाला आहे एकेरीत बोलतो, कारण ज्यावेळेला प्रेम असतं त्यावेळेला म्हणतो ना आईला, आपण अहो आई नाही म्हणत, अगं आई म्हणतो ना, तसं आम्ही प्रेमाने म्हणतो की असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. त्यांना खूप आयुष्य लाभ होत आहेत, त्यांची व्हिजन जी आहे, दृष्टी आहे, ती खूप विकसित होत आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अनेक सहयोगी पक्ष, 14 सहयोगी पक्ष आता झाले, अशांची जी महाविकास आघाडी आहे त्याला, अशांची जी महायुती आहे, ही महायुती म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा चुकून महाविकास म्हटली त्याच्यावर दिवसभर चालवाल, तर अशी जी महायुती आहे त्या महाशब्दाला महत्त्व आहे ना, अशी जी महायुती आहे जवळजवळ 14 पक्षांची, मग एकनाथजींच्या नेतृत्वाखाली ही महायुती लोकसभेमध्ये भरघोस यश मिळवते. आता आम्ही 45 म्हणत नाही, आता आम्ही 48 म्हणायला लागलो.
त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकू देत आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येऊ देत. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.